या बांबूवरती बराच उहापोहा आजकाल सगळीकडे चालू आहे. एकरी 270 टन 300 टन अशा फसव्या आकड्यांचं जे पेव फुटलेलं आहे तो हा बांबूचा बांबूस म्हणजेच कटांग बांबू. 3 वर्षामधली वाढ दिसून येते. इतकं छान मेंटेन करणारी टीम असताना सुद्धा या बेटामध्ये कुठं घुसायचं शूटिंग करण्यासाठी असा मला प्रश्न पडतोय. नीट जर का तुम्ही पाहिलं तर ह्याच्या प्रत्येक फांद्या उपफांद्या या काट्यांमध्ये कन्वर्ट झालेल्या तुम्हाला दिसून येतील. त्यामुळे नक्की घुसायचं कुठनं असा प्रश्न आहे. सो जी लोक बांबूचा बांबूचा क्रॉप म्हणून विचार करत असतील त्यांनी 10 वेळेला विचार करून हे क्रॉप लावणं गरजेचं आहे. हा बांबू वाईट नाहीये, अतिशय दणकट आणि अतिशय चांगला असा बांबू आहे. पण तो काढता यायला पाहिजे, मॅनेज करता यायला पाहिजे ही त्याची मुख्य अट आहे. साधारणपणे 40-40 फुटापर्यंतचे याच्या काठा निघू शकतात. 5-5 इंचापर्यंत 6 इंचापर्यंत याचे डायमीटर तुम्हाला जमिनीच्या पोतानुसार आणि वातावरणानुसार सापडू शकतात. पण महत्वाची अट अशी आहे की तुम्हाला ह्याला मॅनेज करायला अतिशय मेहनत लागते आणि हार्वेस्टिंगला त्याहीपेक्षा जास्त लागते. सो याची लागवड करताना शेतकऱ्यांनी अतिशय विचारपूर्वक करणे गरजेचे आहे. अशी माणसाच्या पिकामध्ये हा बांबूचा बांबूस बिलकुल येणार नाही. तुम्ही जर काही तर बघितलं तर प्रत्येक पेरकांड्याला काटे फुटलेले, टोकदार आणि छान लांबपैकी असे वाढलेले काटे दिसून येतील.